विद्युलता शहा यांचं जीवन कार्य हे एका तपस्वीशी साधर्म्य राखणारं होतं. सोलापूरच्या शिक्षण क्षेत्रात त्यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे, अशा शब्दात माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी श्रद्धांजली वाहिली. श्राविका संस्थेच्या अध्यक्षा तथा जीवराज ग्रंथमालेच्या ट्रस्टी सुश्री विद्युलता शहा यांचं निधन झालं. त्या 97 वर्षांच्या होत्या. त्यांना माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी श्रद्धांजली अर्पण केली. आपण श्राविका शिक्षण संस्थेत पहिलीपासून शिकण्यास होतो. सार्वजनिक जीवनाचे धडे आपण या शाळेतून घेत असताना विद्युलता शहा यांचं कार्य आपण जवळून बघितलं. आपल्यासमोर तो मोठा आदर्श होता. ज्या शाळेत त्या शिकल्या त्या संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिलं. संस्कृत पंडिता, जैन तत्त्वज्ञानाच्या गाढ्या अभ्यासिका, तत्त्वज्ञ, थोर साहित्यिक अशी त्यांची ओळख असली तरी दुसऱ्या बाजूला शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं योगदान दिसतं. त्याचबरोबर विधवा, परित्यक्त्या, अनाथ महिलांसाठी आधार देण्याचं काम त्यांनी केलं. एक व्रतस्थ जीवन त्या जगल्या. हे जीवन जगत असताना त्यांनी समाजाला मोठा आधार देणारं कार्य केलेलं आहे. एक तपस्वी व्यक्तिमत्व आमच्यातून नाहीसं होत आहे याचं मनस्वी दुःख वाटतं, अशा शब्दात माजी आमदार निर्मला ठोकळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तिथं प्री प्रायमरीपासून हायस्कूल, कॉलेज हे सगळं आज त्याचं मोठ्या प्रमाणात स्वरूप झालं आहे. पण हे करत असताना भूमच्या बरोबरीने भूमनी जेव्हा कामाला सुरुवात केली त्याच वेळेस विद्युलता शहा नावाची एक छोटी मुलगी तिथं शिकायला म्हणून आली. त्या मोहळच्या होत्या, शिकायला म्हणून आली आणि तिथंच आयुष्य त्यांनी खर्च केलं. सुमती भूमनी जसं आयुष्यभर लग्न नाही केलं तसं विद्युलता शहा, आम्ही त्यांना भून म्हणायचं, विद्युलता भूमनी सुद्धा आयुष्यभर लग्न न करता त्या संस्थेत स्वतःला वाहून घेऊन स्त्रियांच्या शिक्षणाला उत्तेजन देणं, स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रचार करणं, स्त्री जीवनाचा उद्धार करणं असं ठरवलं आणि पूर्ण आयुष्य त्याला वेचलं. आज काल त्या गेल्याचं मला समजलं. आत्ता 97 वय होतं त्यांचं. म्हणजे मी तर त्यांना 75 वर्षापासून बघायची. आज त्यांचं इतकं वय असताना त्या गेल्या, त्याचं एक मला स्वतःला दुःख आहे.